नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे लेडीज टेलर रेशमा. या कथेचे आपण आत्तापर्यंत 2 भाग ऐकलेले आहेत. आज मी आपल्यासमोर सदरील कथेचा 3 भाग अपलोड करत आहे. या अगोदरच्या भागामध्ये तुम्ही ऐकलंच असेल की रेशमाने मला 7 बोलवलं होतं. मित्रांनो, या अगोदरच्या भागात काय काय घडलं हे मी तुम्हाला सांगून तुमचा टाईम वेस्ट करू इच्छित नाही. त्यामुळं तुम्हाला या अगोदर काय घडलं हे ऐकायचं असेल तर तुम्हाला चॅनलच्या पेजवरती जाऊन या अगोदरचे भाग ऐकावे लागतील. चला तर मग, तुमचा आता जास्त वेळ न घालवता मी आजच्या भागाला थेट सुरुवात करत आहे. मी आता घरामध्ये बसून 7 वाट पाहत होतो. कधी एकदा 7 आणि मी कधी एकदा रेशमाकडे जाईन असं मला होऊन गेलं होतं. माझी नजर सतत घड्याळाच्या काट्यावर जात होती. 5, 6, 6:30 तिथून तर 1 मिनिट मी मोजू लागलो होतो. आता राहिला 1/2 घंटा. त्या 1/2 घंट्यातले 30 जे होते ते मला 30 वर्षासारखे वाटू लागले होते. मित्रांनो, हे 30 मी कसे घालवले मला समजतच नव्हतं, कारण 1 मिनिट मला महत्त्वाचा वाटत होता. घरातून 5 कमी असताना, 7:05 कमी असताना मी निघालो. थोडा थोडा अंधार पसरला होता, आणखीन संधीप्रकाश होताच परंतु पूर्ण अंधार झाला नव्हता आणि संपूर्ण उजेड पण नव्हता. अशा संधीप्रकाशच्या वेळेमध्ये मी घरातून बाहेर निघालो. जसं मी घराच्या बाहेर निघालो, उंबरट्यावर मी पाऊल ठेवलाच असेल तेवढ्यात आई म्हणाली, अरे राजेश कुठं जातोयस? ते टेलरनी बाईकडे जायचं होतं, तुला आठवण आहे ना? तुला 7 तिनं बोलवली आहे. आता माझ्या आईला किती काळजी आहे असं मला वाटलं. मी म्हणालो, हो आई, मी विशालच्या घरी जात होतो परंतु बरं झालं तू मला आठवण करून दिलीस. मी त्याच्या घराकडून येता येता टेलरनी बाईकडे भेटतो आणि ते मापाचे कपडे परत घेऊन येतो. मग आई म्हणाली, ठीक आहे बरं झालं बघ मी तुला आठवण करून दिली, नाहीतर तू उन्हाडक्या करीत फिरला असतास. कधी विशालच्या घरी जातोस, कधी संदीपच्या घरी जातोस, तुझं मन एका ठिकाणी लागतच नाही. तसं मी म्हणालो, काय आई, दिवसभर तर मी घरामध्ये कोंडूनच आहे ना, कुठं बाहेर गेलोच नाही. सकाळी तुझं काम करून आल्यापासून मी घरातच आहे. तशी आई म्हणाली, हो बरोबर आहे तुझं, चांगली मस्त झोप पण घेतलास ना एक. मी म्हणालो, हो, आणि मी हसू लागलो. तशी आई म्हणाली, जा आता खूप उशीर झाला आहे आणि घराकडे लवकर ये, हो केलास की तिकडं जाऊन बसू नकोस. मग मी म्हणालो, तेवढ्या लवकर तर नाही येणार परंतु एक तास दीड तास लागेल मला. मला संदीपकडं पण जायचं आहे आणि विशालकडं पण जायचं आहे आणि येते वेळेस तुझे मापाचे कपडे घेऊन येतो. तशी आई म्हणाली, अरे उशीर जर झाला तर ती टेलरिंग बाई दुकान बंद करून घरी निघून जायची ना, मग आणखीन अडचण यायची. तर एक काम कर, तू ते कपडे तुझ्याजवळ घेऊन ठेव. तसं मी म्हणालो, ठीक आहे आई, मी गाडीच्या डिकीमध्ये सामान घेऊन ठेवतो, ते कपडे गाडीच्या डिकीत ठेवतो आणि मग मी माझ्या मित्रांकडे जातो, चालेल ना? तसं आई म्हणाली, हो तसंच करायला पाहिजे, कारण दुकान जरी बंद झालं तर परत प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. मग मी ठीक आहे असं म्हणून आईची आज्ञा घेतली आणि घरून निघालो. आता माझं मन हवेत फिरू लागलं होतं. मी किती जोरात लवकर किती लवकर तिथे जाऊन पोहोचेन असं मला होऊन गेलं होतं. मग बाहेर येऊन मी गाडी स्टार्ट केली आणि थेट जवळजवळ उडतच रेशमाच्या दुकानाकडे जाऊ लागलो. चौकामध्ये आल्यानंतर मी पाहिलं, रेशमाचं दुकान तर उघडं होतं परंतु दुकानाच्या दरवाज्यामध्ये मला रेशमा दिसली नाही, परंतु त्या दरवाज्यामध्ये बाहेर एक सुंदरशी नाजूक चप्पल ठेवलेली दिसली. त्यावरून मला असं समजलं की रेशमा आत आहे. मग मी बाईक बाजूला लावली. आता तिच्या एकदम दुकानाच्या समोर जर बाईक लावली तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पण अडचण आणि मी तिथं आहे हे लोकांच्या लक्षात येईल असं मला वाटलं. त्यामुळं मी तिथून काही अंतर पुढे गेलो आणि त्या बाजूला थोडीशी बाईक लावली आणि तिथून थेट रेशमाच्या दुकानाकडे चालत आलो. जसं मी रेशमाच्या दुकानावर बाहेरच्या बाजूला आलो तसं दारावर टकटक केली. दारावरची टकटक ऐकून जसं की ती तिचे कान आतूर झाली होती ती टकटक ऐकायला, ती जवळजवळ धावतच बाहेर आली. आले आले असं म्हणून ती बाहेर आली आणि तिनं आतून बंद असलेला काचाचा दरवाजा उघडला. तो काचाचा दरवाजा पूर्णपणे काळ्या कलरचे काच होते. आतून बाहेरचं दिसत होतं पण बाहेरून आतलं काहीच दिसत नव्हतं. मी आतमध्ये काय चालू आहे बघायचा प्रयत्न केला परंतु आतमधलं मला काहीच दिसलं नाही, उलट माझंच प्रतिबिंब मला दिसत होतं. माझ्या लक्षात आलं हे 1 मिरर आहे. आतून बाहेरचं सर्व काही पाहू शकतो परंतु बाहेरून आतलं काहीच दिसत नाही. मग मी त्या काचाच्या जवळ थांबल्यानंतर काही क्षणामध्ये तर तिनं तो दरवाजा आतून उघडला. जसं की आधाशासारखं ती माझी वाटच पाहत बसली होती आणि ती मला म्हणाली, काय यार एवढा उशीर असतो का? मी कधीपासून घड्याळाकडे बघत बसले होते, 6 मी फक्त घड्याळाकडेच बघते. आग दोन्ही बाजूने समान लागली होती हे माझ्या लक्षात यायला वेळच लागला नाही. मग मी म्हणालो, हो मॅडम माझं पण तसंच झालं,
मी पण 6 वाजल्यापासून घड्याळाच्या काट्याकडेच बघत होतो. तशी ती मला म्हणाली, मग यायचं ना लवकर, एवढं काय, तुम्हाला जर काम नव्हतं तर तुम्ही लवकर आला असतात तरी चाललं असतं. परंतु मी म्हणालो, तुम्हीच तर म्हणला होतात ना की 7 वाजता या म्हणून. मग ती म्हणाली, असं काही नाही, 7 वाजता माझ्याकडे कोणी लेडीज येत नाहीत. सर्व बायका ज्याच्या त्याच्या कामामध्ये गुंग झालेले असतात, सर्व लोक गुंतलेले असल्यामुळे मी त्या तो टाईम दिला होता. 6 वाजता जरी आला असतात तरी चाललं असतं, आज कुणीच आलं नाही. मी म्हणालो, आज कुणी आलं नाही, परंतु समजा योगा कुणी आलं असतं तर त्यांच्या मनामध्ये आपल्या दोघांना एकत्रित बघून काहीतरी संशय आला असता ना. मग ती तिने एक स्माईल दिली आणि खाली मान घालून हसू लागली. मी काहीच बोललो नाही. मग काही वेळानंतर मी तिला विचारलं, हसायला काय झालं? तशी ती म्हणाली, तुमच्या विचाराबद्दल हसते मी, किती दूरचा विचार करतायत. तसं मी तिला काहीच बोललो नाही. मग मी म्हणालो, मॅडम ते सर्व बाकी काही नंतर बघू, अगोदर त्या आईचे बेताचे कपडे परत द्या. तशी ती म्हणाली, मला म्हणाली, मी दुपारीच सांगितलं होतं ना मला मॅडम म्हणायचं नाही, मला डायरेक्ट रेशमा म्हणायचं, मला नावानं बोललेलं खूप आवडेल. तसं मग मी म्हणालो, मग तुम्ही पण मला आवाजावं बोलायचं नाही. ती म्हणाली, परत तुम्ही म्हणलात ना. मग मी म्हणालो, लेडीज फर्स्ट. मग ती मला म्हणाली, मी नाव घेऊन बोलू का? तसं मी म्हणालो, हो बोल ना, मला आवडेल तू नाव घेऊन बोललेलं. मी एकीरी डायरेक्ट बोललेलं ऐकून तिला थोडंसं छान वाटलं असावं. तिने माझा हात हातात पकडला आणि म्हणाली, राजेश मला तू खूप आवडला आहेस. तसं मी म्हणालो, हो ना रेश्मा, तूसुद्धा मला खूप आवडली आहेस. मित्रांनो, आम्ही दोघं एकमेकाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून एकमेकांचं शरीर, एकमेकांची नजर, एकमेकांच्या भावना, जसे की आम्ही विचारात घेत होतो, एकमेकांना आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो. तिने माझे हात हातात धरले आणि मी तिचे हात माझ्या हातात, आम्ही आमच्या दोघांचे हात एकमेकांच्या हातामध्ये गुंपले होते आणि एकमेकाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून आम्ही एकमेकांचं दृश्य पाहत होतो. आता आम्ही एकमेकांकडे किती वेळ एकटक पाहत होतो हे मलासुद्धा लक्षात राहत नव्हतं. कितीतरी वेळ झाल्यानंतर मी स्वतःच भानावर आलो आणि मी तिला म्हणालो, रेश्मा हात सोड आणि खाली बस. तशी तिचे लक्षात आलं आणि ती म्हणाली, सॉरी राजेश, माझ्या लक्षातच राहिलं नाही, मी भान विसरून गेले होते तुला बघून. परी तुला जेव्हापासून बघितले ना तेव्हापासून मी वीडीपीशी झाले, माझ्या नजरेमध्ये सगळीकडे तूच तू दिसत आहेस. तसं मी म्हणालो, अगं माझी पण तीच हाल आहे, मला सगळीकडे तूच दिसतेस. घरी गेल्यानंतर मी खिडकी उघडलो तर मला भास झाला खिडकीच्या बाहेर तू थांबली आहेस. दुपारी मी झोपलो होतो त्यावेळी तू माझ्या स्वप्नात आलीस. आपण दोघे मस्त एकदम गाडीवर बसून फिरत आहोत असं मला स्वप्न पडलं होतं. ती खळखळून हसू लागली आणि म्हणाली, बघा आणखीन भेट पण झाली नाही नीटपणे, फक्त साहेबांनी माझ्याकडे बघितले आणि गाडीवर बसून फिरायचे स्वप्न पण बघायला चालू केले. रंगलोत ना स्वप्न माझ्यासोबत. तसे मी म्हणालो, तू आहेस तशी, खूप सुंदर आहेस तू. मग ती मला म्हणाली, माझ्या सौंदर्यावर मरतोस की काय तू? तसं मी म्हणालो, नाही, तुझी एक अदा माणसाला मारण्यासाठी काफी आहे, कारण तुझं सौंदर्य तर वेगळंच, तुझं राहणीमान सिंपल आहे आणि तुझी बोलण्याची पद्धत, विचारसरणी मी खूप कमी वेळामध्ये माणसाला ओळखतो. तशी ती म्हणाली, फक्त कपडे मापाला टाकायला आल्यानंतरचे काही क्षण आणि त्या काही क्षणामध्ये तू माझ्यामधलं बरंच काही ओळखलंस. तसं मी म्हणालो, हो मला माणसाची स्कॅनिंग करायची ताकद आहे माझ्यामध्ये, मला ते जवळजवळ गॉड गिफ्टच आहे. मी माणसाला एकदा खालून वरपर्यंत बघितलं की माझे डोळे ऑटोमॅटिक त्याला स्कॅन करतात, तो माणूस चांगला आहे वाईट आहे मी लगेच त्याला ओळखून घेतो. मग लगेच ती म्हणाली, मी तुझ्या पट्टीत येणार आहे हे तुला समजलं होतं का? तसं मी म्हणालो, हो ते सुद्धा माझ्या डोळ्यानं जाणवलं होतं, माझ्या डोळ्यांना जाणवलं की तू माझ्या पट्टीत येणार आहेस. परंतु मी आणखीन एक गोष्ट जाणवलो होतो. ती म्हणाली, काय? मी म्हणालो, तू माझ्या पट्टीत येशील की नाही हे मला माहीत नव्हतं, परंतु मी मात्र तुझ्या पट्टीत आलो आहे हे माझ्या मनानं कबूल केलं होतं. तसं मी हसू लागलो, तीसुद्धा हसू लागली. मग तिनं माझ्या हाताला पकडलं आणि आतमध्ये असलेल्या एका खुर्चीवर नेऊन तिनं मला बसवलं. ती माझ्या बाजूलाच असलेल्या खुर्चीवर बसली होती आणि मीसुद्धा तिच्या बाजूलाच. आमच्या दोघांची नजरानजर एकमेकाकडे होती. आणखीनसुद्धा आम्ही एकमेकाच्या सौंदर्याचं रसपान आमच्या डोळ्यांनी करत होतो. मला खूप छान वाटत होतं तिच्याजवळ बसल्यापासून. मग तिनं माझा हात हातात पकडला आणि मला म्हणाली, राजेश तू मला खूप आवडला आहेस, परंतु मी तुला आवडली आहे की नाही खरंच सांग. तसं मी म्हणालो, हो रेश्मा मला तू खूप आवडली आहेस. मग ती मला म्हणाली, आता तुला कसं सांगू, मला खूप लाज वाटते, आजपर्यंत मी कधी कुठल्या पोराच्या हाताला स्पर्श केला नाही किंवा त्याच्याजवळसुद्धा गेले नाही, मला ह्या गोष्टी आवडतच नाहीत, मी ह्या गोष्टीपासून खूप दूर राहते, परंतु कसं काय काय झालं मला माहीत नाही, तुला बघून जवळजवळ माझ्या मनात जादू झाली आहे आणि मी तुझ्या हरी गेले, तुला बघितल्यापासून मी VDPC झाले आहे, काय करावं मी माझीच राहिली नाही, माझ्या मनावर कंट्रोल राहिला नाही. तसं मी लगेच म्हणालो, हो रेश्मा माझी पण ती झाली आहे आणि मला तू खूप आवडलीस, मनापासून आवडलीस, मी इथून गेल्यापासून माझा पण माझ्या स्वतःच्या मनावर ताबा राहिला नाही, सारखं मनामध्ये तूच दिसतेस, सगळीकडे तूच, तुझ्याबद्दलच विचार करतो आहे मी,
मग ती मला म्हणाली, मी जेवणसुद्धा केलं नाही, मला तुझ्यासोबत जेवायची इच्छा होती. तसं मी म्हणालो, मग चल बाहेर कुठल्या तरी रेस्टॉरंटला मस्त जेवण करून येऊ. मग ती मला म्हणाली, नको नको, आज तू पहिल्यांदाच माझ्या दुकानावर आलायस, आजूबाजूच्या लोकांच्या खूप वाईट नजर आहेत, सर्व लोक माझ्याकडेच बघतात, माझ्या लक्षात येते त्या लोकांच्या काय भावना आहेत, त्यांच्या काय इच्छा असतील, आणि मी जर तुझ्यासोबत लगेच बाईकवर बसून आले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, नको असं काही. तसं मी म्हणालो, तसं जर नसेल तर एक काम कर, तू ऑटोने आपल्या गावापासून थोडंसं अंतर दूर असलेल्या एका रेस्टॉरंटवर येतेस का, मी तुला तिथला पत्ता पाठवतो, त्या लोकेशनवर तू ये, मी तिथं जाऊन अगोदर थांबतो. अगोदर नाही हो म्हणणारी रेश्मा मला म्हणाली, ठीक आहे चालेल. मग ती मी म्हणालो, अगोदर ते आईचे मापाचे ब्लाऊज मला दे, नाहीतर घरी जर गेलो आणि ब्लाऊज नाही दिले तर आई माझ्यावर चिडायची. मग तिने मला एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून, एका जाड प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून तिने मला ते कपडे परत दिले. मग ते कपडे मी माझ्या गाडीच्या डिकीमध्ये ठेवले, बाहेर आलो आणि मी तिला म्हणालो, मी रेस्टॉरंटवर पोहोचलो की तुला लोकेशन पाठवतो. ती नजरेनेच तिने हो म्हणून मला सांगितलं. मी काहीच बोललो नाही, मी सरळ सरळ निघालो आणि बाहेर जाऊन थांबलो. गावापासून काही अंतरावर असलेल्या एका प्रतिष्ठित आणि एका मस्त रेस्टॉरंटवर मी जाऊन थांबलो. मग मी तिथं गेल्यानंतर तिथून रेश्माला तिथलं लोकेशन पाठ, मग ऑटो करून रेश्मासुद्धा त्या रेस्टॉरंट माझ्यासोबत येऊन बसली. आम्ही दोघांनी एक टेबलवर बसल्यानंतर मी तिला विचारलं, रेश्मा खायला काय मागवायचं आहे? तसं ती मला म्हणाली, 5-10 मिनिट तरी बसू दे निवांत, येऊन टेकली की नाही तर लगेचच जेवायची ऑर्डर करतोयस, जरा थोडा तुझ्यासोबत टाईम तरी घालू दे. मी म्हणालो, ठीक आहे बाई, तू जसं म्हणतेस तसं. मी तिला बाई म्हणलेलं बहुतेक आवडलं नसावं. ती मला लगेच म्हणाली, मी का बाई आहे का, मुलगी आहे मी, तू मला बाई का म्हणलास? तसं मी म्हणालो, ठीक आहे हायनेस, चूक झाली माझी, आणि मी मुजरा करतात तसं मान झुकवली. ती हसू लागली, माझी आता तिला खूपच आवडली असावी. ती हसू लागली. तसं मी म्हणालो, हसायला काय झाले महाराणी? मग ती मला म्हणाली, किती नाव वेगवेगळे ठेवतोस रे, एकदा हायनेस काय म्हणतोस, एकदा महाराणी म्हणतोस, एकदा बाई म्हणतोस, एकदा रेश्मा म्हणतोस, एकदा मॅडम म्हणतोस, काय चालू आहे तुझ्या डोक्यामध्ये? मी म्हणालो, माझ्या डोक्यात काय चालणार, असं काहीच नाही. मग तिनं माझा हात हातात धरला आणि माझ्याकडे बघू लागली. परत एकदा आम्ही एकमेकाच्या नजरेमध्ये नजर घालून एकमेकाकडे पाहत बसलो. जवळजवळ तशाच अवस्थेमध्ये 5-1 मिनिट बसल्यानंतर तिथं वेटर आला आणि त्यानं टेबलवर असला ग्लास वाजून आमची तंद्रा भंग केली आणि तो म्हणाला, साहेब काय जेवायला आणू, काय ऑर्डर आहे? तसं मी त्याला म्हणालो, इथं स्पेशल काय मिळतं आहे? मग तो लगेच मला म्हणाला, आपल्या हॉटेलमध्ये तंदूर रोटी खूप स्पेशल मिळते, तंदूर मागवायचं का? तशी ती मला म्हणाली, म्हणजे चिकन तंदुरी का? मी म्हणालो, तुला आवडते का? ती म्हणाली, हो मला चिकन तंदुरी खूप आवडते. मग मी वेटरला म्हणालो, ठीक आहे घेऊन ये चिकन तंदुरीच. मित्रांनो, कथा खूपच रोचक मोडवर येऊन थांबली आहे. त्यानंतर पुढे काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. धन्यवाद मित्रांनो, आपली कथा आजची नक्कीच आवडली असेल अशी अपेक्षा व्यक्त करून आजच्या कथेला मी इथं थांबवतो. लवकरच भेटूया आपण कथेच्या पुढील भागामध्ये. बाय बाय.